कल्याणनगर महामार्गावरती मध्यरात्रीच्या सुमारामध्ये अपघात होऊन या अपघातामध्ये 8 जणांना आपला प्राण गमावा लागला. आपण सध्या आलो आहोत कल्याणनगर महामार्गावरती, याच ठिकाण आहे. या ठिकाणी तो अपघात रात्रीच्या सुमारामध्ये झाला आणि यामध्ये जवळजवळ 8 जणांना खरंतर याच्यामध्ये आपला प्राण गमावा लागला. जी पिकअप मालवाहू वाहतूक करत होती ती करत कल्याणच्या दिशेने चालली होती, त्याच्यामध्ये पालेभाज्या होत्या आणि पालेभाज्या घेऊन जात असतानाच हा अपघात घडलेला आहे. मात्र एकंदरीत ज्याच्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असला तरी या ठिकाणी आपलं प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत. मला सांगा की रात्री जो अपघात झाला कसा अपघात झाला, काय नक्की झालं? रिक्षा आहे ना, ठाण्यावरून इकडे येत होती नगरच्या दिशेने आणि पिकअप इकडून नगरकडून ठाण्याला चालली होती म्हणजे कल्याणच्या दिशेने. तर ती पिकअप ने ओव्हरटेक करताना रिक्षावाल्याला धडक दिली आणि स्वतः पुढे जाऊन पलटी झाला आणि कल्याण लारी आहे ना त्याच्यावरती परत पिकअपवरती धडकली. मात्र एकत्र आपण पाहतो कल्याणनगर महामार्गावरती अनेक वेळा अपघात होत आहे, नक्की काय कारण आहे त्याची? इथं टर्न जास्त आहे, इथं गाडी दोन्हीकडून उतार असल्यामुळे गाडी स्पीड नाही, त्यामुळं ऍक्सिडेंट इथं व्हायचं प्रमाण जास्त आहे. इथं माझ्या आयुष्यात जवळ माझं वय 50 आहे, 50 ऍक्सिडेंट पाहिले असते. नक्कीच आपण ज्या पद्धतीने पाहतो की कल्याणनगर महामार्गावरती हा जो धोकादायक वळण आहे ह्या वळणावरती रात्रीच्या सुमारामध्ये हा अपघात झाला. मात्र अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहे या रोखण्यासाठी महामार्ग प्रशासनाने कोणतीतरी उपाययोजना करावी अशीच मागणी सध्या येथील नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर प्रमेशसह मी सुनील जेळे, TV9 मराठी, आळेफाटा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.